नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। जेएनपीटी परिसरातील सर्वच टर्मिनल अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनं सज्ज असताना देखील जड अवजड वाहतूकदारांना पोर्टमध्ये कंटेनरची आयात निर्यात करत असताना चालकांना लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो। अशावेळी या चालकांना अनेक प्रकारच्या गैरसोयी होतात। त्यांना जेवण, पाणी, झोप मिळत नसल्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो। त्याचप्रमाणे त्यांचे आर्थिक नुकसान देखील होतं आणि ही समस्या जेएनपीटी पोर्टसह बीएमसीटी पोर्ट, डीपी वर्ल्ड, एपीएम टर्मिनलवर सारखीच आहे। या सर्व त्रासाला कंटाळून जेएनपीटी पोर्ट परिसरातील चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे न्याय मागितल्यामुळे संबंधित जड अवजड विभागाचे अध्यक्ष श्री प्रदीप वाघमारे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चालकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। सबसे पहले यहाँ तो जाम इतना ज्यादा लगता है, लाइन में लगे 12-13 घंटा लग जाता है, 24-24 घंटा। अभी रास्ते में ना खाने पीने का कोई व्यवस्था नहीं है, बी एम सिटी में वही हाल है, 12-12 घंटा लग जाता है। ड्राइवर अंदर भूखे प्यासे मरे रहते हैं और उसके बाद सर हर जगह एन आई सिटी में वही जाम लगता है। जी टी आई में भी तो बंद है फिलहाल, जे एम सिटी और एन आई सिटी जी टी में भी फुल जाम लगता है सर, 12-12 घंटा लग जाता है हम लोग को लाइन में लगे लगे। इधर सब होता है, मार्केट भी होती है, कोई बाइक वाला आ गया उससे भी कुछ हो जाता है तो वो भी मारपीट करने को तैयार हो जाता है। तो क्या पुलिस का सहयोग मिलता है? नहीं मिलता है, उसमें पुलिस का सहयोग नहीं। समस्या म्हणजे साहेब प्रथम असं आहे की आत्ता थोडं ट्रॅफिक कमी आलं आहे, पण ज्यावेळेस ट्रॅफिक असतं, शक्यतो ट्रॅफिक तर असतोच, बी एम सी टी म्हणा, एम एस आय सी टी म्हणा, त्यावेळेस ते कंपनी ड्रायव्हरांची वगैरे कामगारांची काहीसुद्धा काळजी घेत नाही। जवळजवळ 2.5-3 किलोमीटर असं पार्किंग आहे, तिथं ना कुठलं सुलभ शौचालय आहे, जेवणाची सोय आहे, अशी कुठली त्यांच्याकडे येत नाही, सोय नाही, आणि त्याच्यामुळे त्यांच्या कामगाराचा ड्रायव्हरावर म्हणजे अन्याय होते। आणि ते विचारायचं का ते दांडेनं मारणं हे आता तर चालू त्यांचं, आणि याचं सोल्युशन आम्ही आपलं यांना वाघमारे साहेबांना मनसे आपलं राजकुमार ठाकरे यांच्या संघटनेनं आम्ही विचारलं आणि प्रश्न त्यांच्याकडून सॉल्व होऊ शकतो। लाइन में लगते सर 8-10 घंटा लगता है, ना बाथरूम का व्यवस्था है, ना पंडाल की का, ना पानी का। ये तो यहाँ कुछ मान के सही है, बी एम सिटी सबसे प्रॉब्लम है। खूब दारों का त्रास ऐसा है सर कि भरपूर लांबून गाड़िया चालवत येणारे ड्राइवर इकड़े झोपतात, यांना झोपायची आवश्यकता असते, तिथं चोऱ्या होतात, डिझेल चोऱ्या होतात, भांगरवाले येतात गाडीत चढून खिशातले पैसे मोबाईल घेऊन जातात, त्यांचे हप्ते असतात तर काय असते ते काय माहीत नाही, पण डेरिंग करून लेडीज आज ज्यांच्या खिशातला मोबाईल पैसे काढून घेऊन जाते याचं कारण काय? अजिबात कोणी काही बघत नाही, कोणी काही बघत नाही, डिझेल समोर काढून घेऊन जातात, कोणी त्याच्या ड्रायव्हरनं जर आवाज केला तर त्याच्यावर उलटी मारपीट केली जाते, त्याच्यावर कोण लक्ष देत कोणी, त्याच्यासाठी कोणी येत नाही इकडे राहून कसं ना साहेब, गाड्या आम्ही बाहेर चालवतो, बाहेरून लांबून गाड्या चालून येतात, ती सिग्नल यंत्रणा बघा, सगळी सिग्नल यंत्रणा बंद आहे। दुसरी गोष्ट, या सिग्नलला कोणताही टायमिंग नसतो, ते टायमिंग ॲटोमॅटिक नसल्यामुळे कसं सिग्नल पडायला, आणि पोलीसवाले फक्त ते काम करत नाहीत, पोलीसवाले फक्त ड्रायव्हरना लुटायचं काम करतात इथं। दुसरी गोष्ट, पोर्टची व्यवस्था, पोर्टला कोणतीही सोय सुविधा नाही, 12-12-13-13 तास लाईनमध्ये असतात लोक, दिवस रात्र लाईनमध्ये असतात, त्यांना ना जेवण भेटत नाही, पाणी भेटत नाही, तर रात्रीच्या चोऱ्या होतात तिकडे, पोलीस यंत्रणा काहीच करत नाही। समाजवाद आपला मराठी माणूस संपत चाललेला आहे, मराठी माणसाचा संपत चाललेला आहे, याचं कोणाच लक्ष द्या, खूप गाव कुठले तुम्ही सेफ एसमध्ये बघा, मराठी माणूस किती आहे, किती काय करतो आहे, भैया लोक बघा, ते काय आपण एकच आहे, मराठी माणूस संपून गेलेला आहे। लाईन लागली का नाही, जी टी आणि सिटी दोन गेट आहेत, तर ती जी टी सिटीच्या गाड्या म्हणजे डायरेक्ट घेऊन जातात, पुढे सोडतात, आणि जे आम्ही एकदा लागलं का ती 10 मध्ये बी एम सिटीचा काय प्रॉब्लेम आहे, एक वेळ गेटच्या आत गाडी गेली ना, आता 10 जरी असले तिकडे लगी नऊ बाथरूम सुद्धा नाही, बाथरूम बसलं तर मालिक करणार फाईन मारली, आणि तिकडे चाय पाणी जेवण तर काही तर विषय नाही। जे बी एम सिटी काल भरपूर जाम होते याला, आज सकाळला काय सर्व लोक काम करत नाही, सी आय सीवाला काम करत नाही, ड्रायव्हर करायचं काय, ड्रायव्हर पण नागपूर सोलापूर कोल्हापूरहून येतो, रात्रात गाडी चालवतो, इथनं इथून लाईन लावायची त्यानं सोनारी बसून कारण 8-9 तास लागते, करायचं काय, बाथरूमची सोय नाही, पण गेट करून बाथरूमची सोय होते। मी दिल्ली हैदराबाद चालतो, महाबळेश्वरला मी 8 दिवसात 1-2 चक्कर असते, तर इथं काय ड्रायव्हरला काळजी कोणी करत नाही, काळजी कोणच करत नाही, खरं उठला गेटला चाय चाय सारख्या चाय
तास लगता है गेटला। दुसरे विषय पनवेलपासून ते बेलापूरपासून जे ड्रायव्हर लोकांची लुटमारी होते यार, ड्रायव्हरचं 5 मिनिटं ड्रायव्हर बाथरूमला गेला कायलं तर त्या गाडीतनं डिझेल काढणे, ड्रायव्हरला मारणे, ही जी रोडला जी त्रास होतो ना ही ड्रायव्हरला नाही झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट गेटला जे आहे ना, गेटला जी भागीर आहे ना सेचीवाले जी कस्टमरची सेचीवाले जे आहे ना, पॅड दाखवलं तर ते देत नाही, झोपलेले असतात। आम्ही त्यांना बोलायला गेलो तर शिव्या घालतात, दांड्यानं हनमार करतात, गेटला गेलं तर लवकर एंट्री येत नाही आहे, आतमध्ये चार 8-8, 9-9, 10-10 तास गेटला ड्रायव्हरला काढायला लागतात। हेच अपेक्षा आहे की आमची की हे एकदम सुरळीत चालावं, तर काही आमच्याकडे मागणी नाही आहे। आणि ड्रायव्हर लोकांना जी रोडला जी त्रास होतो ना, हानमार फेट होते ना, ती नाही झाली पाहिजे। आमच्या वाहतूक येण्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यातून काहीतरी आम्हाला मार्ग 100% काढतील, आम्हाला दृढ विश्वास आहे। तर जेएनपीटी एजिकल सिटी आणि पूर्ण प्रशासन एवढं खराब आहे की 24 तास, 2-2 दिवस, 12 तास, 18 तास असा म्हणजे एवढा वेळ लागतो आतमध्ये जायला। जेवणाची सोय नाही, नाश्त्याची सोय नाही, आंघोळीची सोय नाही, कुठलीच सर्व बाथरूम सर्व गरज आहे। आणि दुसरी गोष्ट सिग्नल आहेत ना, तिकडे पूर्ण सिग्नल खराब आहे, प्रत्येक सिग्नलला ड्रायव्हरला अडवणे, रूटमार करणे हाच धंदा सध्या त्यांचा चाललेला आहे। त्याच्यावरती म्हणजे काय निर्णय घ्यावा आणि पोलीस प्रशासन आणि जेएनपीटी सर्व कोर्टला चालकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस तसेच जड अवजड वाहतूक विभाग अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांच्या समवेत मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष रमाकांत साळवे, महेश लोहोटे, अविनाश कदम, संजय कनवाळू, मनसे वाहतूक सेना जिल्हा संघटक दिलीप विचारे, जगदीश चव्हाण, मनसे वाहतूक सेना चिटणीस आदेश पवार, सहचिटणीस मनोज शिंदे, गणेश पवार, शांताराम दळवी, महाराष्ट्र सैनिक शैलेश बनसोडे उपस्थित होते। यावेळी प्रदीप वाघमारे आणि उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व वाहतूकदारांना व चालकांना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन यावेळी दिलंय। खऱ्या अर्थाने जगात नंबर 1 शहर म्हणजे टॉप 10 मुंबई शहराचं नाव येतं आणि त्याच्या अगदीच बाजूला उरण आहे आणि त्या उरणमध्ये JNPT प्रकल्प आहे, अनेक बाकी ONGC असे प्रकल्प आहेत। त्या ठिकाणी पूर्ण देशभरातून लोक इथे नोकरी धंद्यासाठी येतात। या ठिकाणी किती सेवासुविधा हव्या आहेत याची जाणीव प्रशासनाला बिलकुल नाही आहे। एखाद्या गावची यात्रा असेल तरी त्या गावचं पोलीस स्टेशन बंदोबस्त ठेवतं, परंतु एवढ्या मोठ्या संख्येने रोज या ठिकाणी वाहने येतात, चालक येतात, त्याबरोबर शिपिंग लाईनचं काम करणारे CHA लोक येतात, या सगळ्यांच्या गैरसोय होत आहेत या ठिकाणी। याचप्रमाणे मोठ्या संख्येने जो वाहनांचा लोंडा येतो त्यांना क्लिअर करण्यासाठी एवढे अत्याधुनिक पोर्ट आहेत, त्यांच्या पोर्टच्या आतमध्ये एका वेळेस 2-2 कंटेनर उचलण्याच्या सुविधा आहेत, किंवा एका दिवशी एक जहाज पूर्णपणे इम्पोर्ट खाली करून एक्सपोर्ट भरून ते जातंसुद्धा, परंतु ते फक्त टर्मिनलच्या आतमधला सोयींचा विचार करतात, त्या पोर्टच्या बाहेर काय चाललं आहे याचा विचार करत नाहीत। बाहेर एवढे सगळे गुलामीसारखे लोक जगतायत, त्यांना ना जेवण मिळत आहे, ना पाणी मिळत आहे, ना त्यांना झोपायला मिळत आहे। आज त्यांना त्या ठिकाणी अनेक प्रसंगांचा सामना करावा लागतो, त्यांच्या मारामाऱ्या होत आहेत, एक ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हरच्या डोक्यात टॉमी घालतो, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। शिवाय लाईनमध्ये जात असताना अनेक सिक्युरिटी गार्ड त्यांना दांड्याने मारतायत, परंतु स्थानिक पोलीस स्टेशन बिलकुल त्याला जाब विचारायला तयार नाही आहे। जोपर्यंत कंप्लेंट करत नाही तोपर्यंत ते वाट बघणार आहेत का? माझ्या मते मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना विनंती करू इच्छितो की तुम्ही या सर्व बाबींकडे लक्ष द्या। या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेला चिरडलं जातं आहे। या सर्व बाहेरून आलेल्या चालकांना या ठिकाणी कोणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलं तर कोणी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहे, परंतु नोकरीसाठी आलेला व्यावसायिक नोकरीसाठी आलेला किंवा व्यवसायासाठी आलेला जो कोणी आहे तो तक्रार द्यायला घाबरतो, कारण त्याला भीती वाटते की मला उद्या मारतील, इथे मला रोज काम करायचं आहे। या भीतीपोटी ते सगळं तो सहन करत असतो, स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला या सगळा त्रास सहन करावाच लागतो, परंतु हा त्रास आजच्या जगात का करावा? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेली तरीसुद्धा आज गुलामीसारखी इथे सर्व चालक लोक जगत आहेत। या सगळ्या बाबींचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली छडा लावल्याशिवाय राहणार नाही।
आणि या सर्व मुजोर टर्मिनल किंवा पोर्टच्या चालक मंडळींना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. पहिलं मी वाघमारे साहेबांचा आभार मानतो की जे एन पी टी यांनी 4 दिवस बंद केलेली, ते डी पी डी धोरण लागू केलेलं, त्यांना डी पी डी धोरण हे काढून टाकलेलं. आणि वाघमारे साहेब इथं यायचं कारण एक आहे की डायव्हर ह्या डायव्हरांनी दरवेळेस त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या समस्या बघण्यासाठी या, त्याच्यामुळे आज डायव्हर आलेले आहेत आणि त्यांची समस्या ऐकण्यासाठी वाघमारे साहेब आलेले आहेत. इथे डायव्हरांची समस्या अशी आहेत की 10-15 तास ते लाईनीमध्ये उभे राहतात, त्यांना ना पाणी ना बाथरूमची सोय आहे ना कसली सोय. आणि त्याच्यानंतर इथून जे काही लोकं आहेत, म्हणजे लोकल नाही बोलू शकत पण काय बाहेरचे असतील आतमधले असतील, ते त्यांना डायव्हरांना त्रास देतात, दांडक्याने मारतात. ह्या गोष्टी होत असताना ह्या सगळ्या समस्या वाघमारे साहेबांना त्यांनी सांगितल्या, त्याच्यामुळे वाघमारे साहेब बोलले की मी एकदा येतो आणि आता इथून पोलीस स्टेशनला पण जाऊन ह्या गोष्टीचा जाब विचारणार आहेत. जय राजर आटोजी साहेब, गणेश सोहळा, सन्मानी राज ठाकरे साहेब, आम्ही ठाकरे साहेब आणि प्रदीप वाघमारे साहेब, आम्ही इथे सर्व सरकारी पदाधिकारी, आम्ही इथे सर्वजण जे एन पी टी रोडवरती नावाशिवा पोर्ट इथे आलेलो आहे आणि यांची सर्व पडताळणी करून यांना जेवढा होता होईल एवढा न्याय देण्यात येईल असे मी अपेक्षा. जाम वगैरे लागतं सर्व, त्यांना कोणतीही फॅसिलिटी नाही आहे त्यामुळे, आणि अडचणी यांच्या पुरे मारपीट करतात, रोड चकाप होतो आणि आतील सर्व सिस्टीम बरोबर चालते आणि बाहेरी सिस्टीम एकदम खराब ठेवतात आणि कोणतेही बाथरूम सुविधा वगैरे तिथे नाहीत, कॅन्टीन वगैरे नाही, जेवण वगैरे नाही बाहेर, असे भरपूर ज्या ड्रायव्हर लोकांच्या समस्या आहेत ते सॉल्व का होत. मी खूप नशीबवान आहे की माननीय राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जड अवजड विभागाची जबाबदारी माननीय प्रदीप वाघमारे साहेब यांना दिली व त्यांच्या माध्यमातून हे जे जड अवजड विभागाचे जे चालक आहेत यांच्या समस्यांसाठी मी आज पहिल्यांदा ह्या जे एन पी टीमध्ये वाघमारे साहेबांच्या प्रयत्नांमुळे आलो. तर मला हे महाराष्ट्र राज्यामध्ये हे छोटं भेट आहे जे एन पी टी असं भासतंय. आता मी या सगळ्या चालकांच्या ज्या म्हणजे ज्या समस्या आहेत त्या मी आता बघितल्या. ते जे ज्या प्रकारे सांगत होते इथे त्यांना मारलं जातं, 8-8 तास त्यांना उभं करण्यात येतं आणि कायद्याचे जे रक्षक आहेत हेच रक्षक झाल्यानंतर ह्यांनी न्याय पुढे मागायचा. तर ह्यांना न्याय देण्यासाठी आमचे अध्यक्ष जड अवजड विभागाचे एक मित्र म्हणून ह्या वाहन चालकांचे मित्र म्हणून ते आज या ठिकाणी आले. जर ह्या चालकांना जर न्याय द्यायचा असेल, मला वाटत नाही वाघमारे साहेब ह्या ठिकाणी कोण आतापर्यंत कोणती संघटना आली असेल, कोणता पक्ष आला असेल, म्हणजे ह्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जड अवजड विभागाचे प्रदीप वाघमारे पोहोचतात म्हणजे मी या ठिकाणी आज येऊन मला खरोखर हे सगळं म्हणजे मला खूप आनंद वाटतोय साहेब की आपल्या विभागामार्फत हे सगळं कार्य होत आहे. आणि नक्कीच म्हणजे वाहन चालकांनो, तुम्हाला मी या ठिकाणी हा एकच प्रश्न एकच तुम्हाला मी आश्वासन देईन की जिथे वाघमारे साहेब आहेत तिथे तुम्हाला 100% न्याय आणि तो न्याय देण्यासाठी आपल्या पाठीमागे खंबीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सदैव उभा आहे. आता सगळ्यांचं पहिल्या गोष्ट ऐकून घेत होतो. मी महाराष्ट्र सैनिक महेश लोहटे आणि वाहतूक जड अवजडमध्ये उपाध्यक्ष आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे यांना जो आपण विश्वास दिला आहे आणि आपले जड अवजड सेनेचे जे प्रदीप वाघमारे साहेब आहेत, यंग तडपदार नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि विषय बरेच असतात पण आपण आज मूलभूत गरजेंचा जो विषय आहे, म्हणजे मी प्रत्येकाचं ऐकत होतो मी मागे उभं राहून, विषय हा फार गंभीर आहे. म्हणजे आज ज्यांच्याकडून तुम्हाला लाखो करोडची उलाढाल या जे एन पी टीमध्ये होते आणि त्या चालकाला तुम्ही जर अशी वागणूक देत असाल इथे, तर त्याच्यावरती 100% जबाब द्यायला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक पदाधिकारी आणि वाघमारे साहेबांबरोबर रमाबाईबरोबर जे कोणी जोडलेले आहेत जड अवजडमध्ये, ते आम्ही सगळेजण जाब विचारायला जरूर लोकल पोलीस स्टेशनमध्ये जाणार आणि तुमच्यावरती जे काय संकट, जी काय तुम्ही आज जे प्रश्न मांडले, मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की येत्या काळामध्ये वाघमारे साहेबांतर्फे आपण एक मोठं आंदोलन घेऊ. तुमचे जे प्रश्न आहेत, जो प्रश्न सोडवेल तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहा आणि सगळ्यांना हाताशी घेऊन तुम्ही चाला. आम्ही पण एकमेकाला हाताशी घेऊन चालतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही
पहिल्यांदा हात जोडून विनंती करते, मग हात सोडायचे हे आम्हाला आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे आणि येणारा काळ हा सगळ्यांचा असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमचे प्रश्न घेऊन नक्की जाणार. तुमची फक्त एक साथ आम्हाला असू दे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची सोल्युशन आम्ही तुम्हाला देण्यासाठी आम्ही जड अवजड सेनेचे सगळे पदाधिकारी प्रदीप वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. कॅमेरामन इकबाल शेखसह यश भोसले, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.